मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फणस याविषयी माहिती घेणार आहे. बऱ्याच मित्रांचे फीडबॅक आले, डॉक्टर साहेब आम्हाला फणसबद्दल माहिती द्या, तर याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आज मी फणसबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. बाहेरून काटेरी आतून रसाळ असा हा फणस, सगळ्यात मोठं पृथ्वीतलावरचं फळ. बारक्यापासून मोठ्यापर्यंत वरिष्ठापासूनपर्यंत सर्वजण खाऊ शकतात असा हा पौष्टिक पदार्थ, असं हा पौष्टिक फळ, ज्याने धातूची वृद्धी होते. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि नंतर ओज धातूची जी निर्मिती होते, तर त्याच्यासाठी आपल्या शरीराला बळकटी देण्यासाठी नक्की फणसाचा वापर करा. फणसाची भाजी खावा, फणसाचे लोणचे करा. भाजी तर अतिशय सुंदर असते. जे बारके फणस असतात तर त्यांची भाजी अतिशय सुंदर लागते आणि मटण खाल्ल्याप्रमाणे ती भाजी लागते, ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी तर नक्की फणस खावा. ह्याच्यामध्ये सॅपोनिन आहे, लिग्नान्स आहेत, फायटोन्युट्रियंट्स आहेत, मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर, सेलेनियम ह्यासारखे घटक आहेत. तर नक्की आपल्या शरीरामध्ये आपल्या मुलांना फणस खायला द्या. याचा एक फायदा असा होतो की हाडांना बळकटी मिळते, रक्ताची कमतरता शरीरात असेल, लाल रक्तपेशी तयार होत नसेल, सतत थकवा जाणवत असेल, तर फणसाचे गरे नक्की खावा. कापा आणि बरका, म्हणजे आम्ही ज्याला शेंबडासुद्धा म्हणतो, तर यातला कापा फणस असतो तो खूपच छान लागतो. नो डाऊट मला दोन्ही फणसाचे प्रकार आवडतात. तुम्हाला कुठला आवडतो हे नक्की कमेंट करू सांगा. आणि मित्रांनो, माझी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला जे नवीन लोक जॉईन होत आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला कोणत्या विषयी अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की डॉक्टर साहेब आम्हाला ह्याविषयी माहिती पाहिजे. तर असा फणस की जो ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाचे रुग्णसुद्धा खाऊ शकतात, कारण पोटॅशियम आहे, सोडियम आहे आणि रक्तदाब नियंत्रित कमी ठेवण्याचं काम हा फणस करतो. तसंच ज्यांना साखर आहे, शुगरचे पेशंट आहे, ते सुद्धा फणस खाऊ शकतात, कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे. प्री डायबेटिक्सची जर लक्षणं तयार झाली असतील तर ती सुद्धा नष्ट होतील. तर डायबेटिकचे रुग्ण आहेत ते नक्कीच फणस खाऊ शकतात, कारण ह्या लोकांना एक रक्तदाब आणि दुसरा शुगरचे पेशंट सतत विचारत असतात हे खाऊ का ते खाऊ का. तर ह्या दोन्ही जणांना फणस हा अतिशय चांगला आहे, खाण्यासाठी योग्य आहे. काही जण फणसाचे गरे आवडीनं खातात, आम्ही ह्या बियासुद्धा भाजून खातो. काही जण उकडून खातात, फणसाचे लोणचे केलं जातं, फणसाचे चिप्स देखील अतिशय सुंदर लागतात. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर फणसाचे चिप्स बनवले जातात. आमच्याकडे कोकणामध्ये हा फणस अतिशय आवडीचा पदार्थ, आवडीचं फळ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आम्ही नातेवाईकांनासुद्धा फणस देतो, झाडाच्या बुंद्याला बसूनच आम्ही हे फणस काढतो. तर नक्की आमच्या पाटण साईडला या. मी सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील आहे, तर तुम्ही नक्की या आमच्या भागामध्ये. एक टुरिझम क्षेत्र आता वाढत आहे, तर त्यामध्ये सुद्धा आमच्या लोकांना त्याचा फायदा होईल. आणि हा जो फणस आहे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, लोह जास्त आहे, रक्ताचं प्रमाण वाढेल आणि हाडांना बळकटी मिळेल. लहान मुलांच्यापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हा फणस खाऊ शकतात. याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, B6 आहे, जे हृदयाला तुमच्या बळकटी देतं. केस गळत असतील तर केसांनासुद्धा बल्य हा असा आहे आणि हिमोसिस्टीनचा स्तर कमी करायचं काम करतं, ज्याने पुढे जाऊन हार्ट अटॅक उत्पन्न होणार नाही. तर असा हा फणस गुणकारी आहे. कर्करोगाच्या पेशी आहेत त्या निर्माण होऊ देणार नाही, त्यामुळं कॅन्सर प्रतिबंधक आहे.
इसोफेगसचा जो कॅन्सर होतो त्याच्यामध्ये सुद्धा हा लाभदायक आहे. त्या पेशी कर्करोगाच्या मारण्याचं काम करतो. किंबहुना भविष्यामध्ये जर तुम्ही फणसाचं सेवन करत असाल तर कॅन्सर होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण तशी तत्व त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये कॉपर मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे ज्यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे अशा लोकांनी नक्की फणस खावा. आणि आपल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये नक्की फणसचा वापर करा. याच्यामध्ये असणारं रेस्वेरेस्ट्रॉल नावाचं फायटोन्युट्रियंट आहे, वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि रात आंधळेपणामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्याचा चीक जो आहे तो अजूनसुद्धा वापरला जातो. गालगुडद्यामध्ये त्याचा चीक लावला जातो लोकल ॲप्लिकेशन म्हणून. तर ह्याचे हा असा हा गुणकारी आहे, बाहेरून जरी काटेरी असेल तर आतून रसाळ आहे आणि अतिशय धातू पौष्टिक आहे, शुक्रवर्धक आहे, बल्य आहे. तर नक्की फणसाचा वापर करा, फणस खायला शिका. एवढंच सांगेन आणि आमच्या कोकणाला, आमच्या पश्चिम महाराष्ट्राला नक्की भेट द्या.